मास्टर एस के क्लासेस मध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे। यूट्यूब चॅनल मास्टर एस के क्लासेस लाईक करा, सबस्क्राइब करा, आयकॉनचं बटन दाबा। त्यानंतर तुम्हाला वर्ग आठवा, विषय गणित, घटक आठवा, चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार यावरील सर्व व्हिडिओ उपलब्ध होतील। आता आपण शिकत आहोत काय चौकोनाचे प्रकार, त्यामध्ये आता तीन प्रकार आपण पाहिले शिकले, आता त्यावर आपण सराव संच 8.2 करून घेऊया। त्यातील पहिलं गणित आहे लेंथ ऑफ एबी बरोबर 6.0 सेमी आणि लेंथ ऑफ बीसी बरोबर 4.5 सेमी असा आयत काढा। या पाय कच्ची आकृती पहिल्यांदा काढली, आपण कच्ची आकृती काढून घ्या, काढली। आता पाया एबी, ह्या पा पाया एबी 6 सेंटीमीटर घेतला, ह्या पा हे पाया एबी किती हा 6 सेंटीमीटर काढला। आता मग आयत काढा म्हणले, मग आयत काढा म्हणल्यानंतर आपल्याला काय माहित आहे, हे पा प्रत्येक कोन 90 अंशाचा असतो, हे पा असं हे 90 अंशाचा, हा बी कोन 90 अंशाचा असतो, हे पा हा बी 90 अंशाचा। बघा बिंदू ए पासून जाणारा 90 अंशाचा किरण पहा, किरण ए टी काढला आणि बी बिंदू पासून जाणारा किरण टी आर काढला, हे काढला। आता मग आता पुढे काय दिले, बी सी बरोबर 4.5, बी सी इथं कुठे सी, ह्या किरणावर कुठेतरी सी बिंदू आहे, कंपास मध्ये 4.5 सेंटीमीटर अंतर घ्या, तपास 4.5 सेंटीमीटर अंतर घेऊन बी वर कंपास टोक ठेवून इथं मिळाला बिंदू कोणता, सी। आता ही बाजू बरोबर ही बाजू आहे, आयतात काय समोरासमोरची बाजू समान असते, बाजू बी सी बरोबर बाजू ए डी, आता इथं डी आहे मग तोही किती 4.5 सेंटीमीटर अंतरानं, इथं कौन काढा, इथं डी बिंदू मिळाला। आता मग हे जोडून घ्या, जोडून घ्या आणि मोजल्यानंतर ए बी सी डी हा चौक मिळत आहे, ह्या बाजूवर ही बाजू 6 सेमी, ही सुद्धा आणि ही 4.5 सेमी आणि ही सुद्धा किती ए डी 4.5 सेमी, हे सारे 90 अंशाचे कोने पाहे, हे पाहे। अशा रीतीनं आयात तयार झाला। आता आपण कृती करूया, बाप कृती लिहू, काय काय केलो बघा। नंबर एक कच्ची आकृती काढली, आपल्याला कृती लिहायची आहे, कच्ची आकृती काढली। कच्ची आकृती काढली। आता नंबर दोन काय केलं, आपण आयताचा पाया एबी बरोबर 6 सेंटीमीटर काढला किंवा घेतला, घेतला। आता काय केलं, तीन बघा, कोण मापक ए बिंदूवर ठेवून, कोण मापक ए बिंदूवर व बिंदूवर ठेवून, बघा कोण मापक ए बिंदूवर ठेवून 90 अंशाचा किरण एटी काढला।
किरण एटी काढला। आता चौथा कोण मापक बी बिंदूवर ठेवून नव्वद अंशाचा किरण बी आर काढला। बघा हे किरण बी आर काढा नव्वद अंशाचा, तिथे नव्वद अंश काढला। आता पाच बीसी बरोबर काय, चार सहा पाच सेंटीमीटर आहे, बिंदू बी वरून चार दशांश पाच सेंटीमीटर अंतराने किरण बी आर ला छेदले। छेदन बिंदूला काय नाव दिले, सी। छेदन बिंदूला सी हे नाव दिले। आता सी बिंदू मिळाला, त्याच प्रमाणाने बघा पाच सहा, त्याच प्रमाणे बिंदू ए वरून चार दशांश पाच सेंटीमीटर अंतराने किरण एटी, अंतराने किरण एटीला छेदले। मला छेदले, छेदन बिंदूला मिळाला इथे बिंदू आपणाला डी, छेदन बिंदूला डी हे नाव दिले। का दिले, एवढ्यानेच का खेळलं, एवढ्यानेच का, चार दशांश पाच सेंटीमीटरनेच का केले, समोरासमोराच्या आहे त्याच्या बाजू समान असतात, समोरासमोरच्या समान असतात, साधारण। आता सहा बिंदू सी व डी जोडले, दिलेल्या मापाचा आयत ए बी सी डी तयार झाला। आता बघा आठवा ह्याचा लेंथ ऑफ ए बी बरोबर लेंथ ऑफ सी डी बरोबर सहा सेंटीमीटर व लेंथ ऑफ बी सी बरोबर लेंथ ऑफ ए डी बरोबर चार दशांश पाच सेंटीमीटर। आता एक कर्ण काढा म्हटलं तुम्हाला, तर कर्ण काढता येते पाहिजे, हे सहा आणि चार दशांश पाच। कर्ण बीडी काढा म्हणलं, आपल्याला कर्ण बीडी सुद्धाची लांबी काढता येते। कर्ण बीडी कसा काढता, हा कर्ण बीडी कसा काढायचा बघा, हा काटकोन त्रिकोण झाला, त्रिकोण ए बी डी हा काटकोन त्रिकोण आहे आणि त्रिकोण बी सी डी हा काटकोन त्रिकोण आहे, हे दोन्ही त्रिकोण समान। आता मग त्रिकोण असल्यामुळे काय, आपल्याला डी बी काढायचं आहे बघा, लेंथ ऑफ डीबी चा वर्ग बरोबर लेंथ ऑफ ए बी चा वर्ग अधिक लेंथ ऑफ ईडी चा वर्ग, ए बी किती आहे सहा चा वर्ग अधिक चार दशांश पाच चा वर्ग, सहाचा वर्ग छत्तीस दशांश शून्य शून्य, छत्तीस दशांश शून्य कादरीसाठी बघा, चारी पंच बी दशांश दोन पाच, आता करा कि झाले दशांश दोन पाच छप्पन दशांश दोन पाच, म्हणून लेंथ ऑफ डी बी बरोबर वर्गमुळा छप्पन दशांश दोन पाच बरोबर सात आठी छप्पन,
7.5 सेंटीमीटर। कर्णाची लांबी किती आली? 7.5 सेंटीमीटर आली। बघा अशा रीतीने हे सुद्धा काढतात कर्ण डीबी, कर्णाची लांबी 7.5 सेंटीमीटर। लक्षात आलं? अशा रीतीनं तुम्हाला दिलेल्या मापाचा आयत काढता आला, त्याची कृती लिहिता आली, आणि कर्ण काढा म्हणतो नाही आपणाला, पण कर्ण काढा म्हणतो, कर्ण सुद्धा काढता आला आपणाला। लक्षात आलं? चला इकडे लक्ष द्या, दुसरं काही करायचं आपल्याला। बाजू 5.2 सेंटीमीटर असलेला चौरस डब्ल्यू एक्स वाय झेड काढा। पहिल्यांदा तुम्ही काय अशी कच्ची आकृती काढून घ्या आणि बाजू चौरसाच्या चारही बाजू सारख्याच असतात पाहिजे, ह्या चिन्हानं दर्शिले बाजू समान, या एकच समान ही 5.2 बाजू डब्ल्यू एक्स 5.2 सेमी, बाजू एक्स वाय 5.2 सेमी, बाजू वाय झेड 5.2 सेमी आणि बाजू डब्ल्यू झेड 5.2 सेमी। आता आपण हे कसं आहे ते काढूया। बघा आता पहिल्यांदा काय करू आपण, 5.2 सेमी पाहिजे असे पूर्ण पाच, हे पूर्ण पाच आणि पुढे 2 सेमी पर्यंत अंतर घेऊन आपण पहिल्यांदा चौरसाचा पाया काढला डब्ल्यू एक्स, हे किती काढला 5.2 सेमी काढला। आता काय करायचं आपल्याला मग? बघा चौरसाचे चारी कोण 90° असतात आणि चारी बाजू समान असतात केवढ्या 5.2 सेंटीमीटर। मग आता काय करायचं आपण? हे पहा 90° किरण आणि इथंही ठेवून 90° करणार आहे पहा किरण, हे पहा 90° करणार आहे, आपण किरण काढूया। हे 90° करणार आहे, किरण एक्स पी किरण काढला इकडे, डब्ल्यू टी किरण काढला, हे पहा हे 90° हे 90°। आता हे 5.2 सेंटीमीटर आहे, अंतर आहे की नाही? मग आता इथं जे बिंदू मिळेल डब्ल्यू एक्स इथं ह्या किरणावर वाय बिंदू आणि ह्या किरणावर झेड बिंदू केव्हा मिळेल? 5.2 सेंटीमीटर अंतर कंपास मध्ये घ्या असं 5.2 सेंटीमीटर आणि वरील असं छेद तेवढ्या इकडे ह्या किरणाला सुद्धा तेवढ्याच अंतरानं असं छेद आणि छेदन बिंदूला इथं नाव काय द्याय? इथं वाय आणि इथं झेड आणि वाय झेड हे जोडून घ्या। जोडून घेतले आपण कंस काढला पास, हे जोडून घेतले दोन्ही बिंदू। आता मग काय, ही किती झाली 5.2 सेमी, ही भी किती झाली 5.2 सेमी, आता ही किती झाली 5.2 सेमी। बाजू चारही बाजू समान आहे, हे 90° येणार, हा एक सुद्धा 90°, हा एक सुद्धा 90°, झालं। आता कृती एक, कच्ची आकृती काढली, कच्च्या आकृतीनुसार पाया डब्ल्यू एक्स बरोबर 5.2 सेंटीमीटर घेतला, हे पहा घेतला की नाही पाया? कच्च्या आकृतीनुसार पाया डब्ल्यू एक्स 5.2 सेंटीमीटर घेतला। तिसरं बिंदू डब्ल्यू वरून
90 अंशाचा वरून 90 अंशाचा किरण डब्ल्यू टी काढला, किरण डब्ल्यू टी काढला। तसेच बघा चौथा, बिंदू एक्स वरून 90 अंशाचा किरण एक्स पी काढला। आता मग पुन्हा बघा, पाच चौरसाच्या सर्व बाजू, सर्व चारही बाजू, सर्व बाजू चौरसाच्या चारही बाजू एकरूप म्हणजे समान असतात। समान असतात त्यामुळे कंपास मध्ये पाच दशांश दोन सेंटीमीटर अंतर घेऊन बिंदू डब्ल्यू वरून किरण डब्ल्यू टी ला छेदले। छेदन बिंदूला, बिंदू मिळाला आपला, छेदन बिंदूला झेड ए नाव दिले। त्याचप्रमाणे किंवा तसेच पाच दशांश दोन सेंटीमीटर अंतराने बिंदू एक्स वरून, बिंदू एक्स वर कंपासचे टोक ठेवून किरण एक्स पी ला छेदले। छेदन बिंदूला काय नाव दिलं बघा सांगा, छेदन बिंदूला वाय हे नाव नाव दिले। दिले आता दोन बिंदू काय केले मग आठवा, बिंदू काय बघा वाय आणि झेड, बिंदू झेड व बिंदू वाय जोडून घेतले किंवा रेख काढला किंवा झेड वाय हा रेख काढला। आता नऊ, दिलेल्या मापाचा चौरस डब्ल्यू एक्स वाय झेड तयार झाला। बघा दिलेल्या मापाचा चौरस तयार झाला। काय केलं आपण पहिल्यांदा, कच्ची आकृती काढली बघा नीट। काय केलं आपण, कृती काय केली, कच्ची आकृती काढली। कच्च्या आकृतीचा पाया डब्ल्यू एच पाच दशांश दोन सेंटीमीटर घेतला, बिंदू डब्ल्यू वरून 90 अंशाचा किरण डब्ल्यू टी काढला, ह्या बिंदू वरून 90 अंशाचा किरण डब्ल्यू टी काढला, बिंदू एक्स वरून 90 अंशाचा किरण एक्स पी काढला। चौरसाच्या चारही बाजू समान असतात त्यामुळे कंपास मध्ये 5.2 सेंटीमीटर अंतर घेऊन किरण डब्ल्यू टी ला छेदले, छेदन बिंदूला झेड हे नाव दिले। त्याच अंतराने म्हणजे 5.2 सेंटीमीटर अंतराने बिंदू एक्स वरून किरण एक्स पी ला छेदले, छेदन बिंदूला वाय हे नाव दिले। आता शेवटी काय झालं मग,
बिंदू झेड आणि बिंदू वाय जोडून घेतले, कळलं? आणि दिलेल्या मापाचा मग काय तयार झाला? चौरस डब्ल्यू एक्स वाय झेड तयार झाला. आता ह्या कर्णाची लांबी काढा म्हणलं. कर्णाची लांबी काढा म्हणजे काय होते? हा एक काटकोन त्रिकोण, तो एक समान काटकोन त्रिकोण होता. आता मग पहा, आता कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. लक्षात आलं? मग आता कर्णाची लांबी किती? त्याला गुणिले वर्ग म्हणा दोन. बघा, कर्णाची लांबी बरोबर बघा 5.2 वर्गमुळा 2 सेंटीमीटर एवढी येते कर्णाची लांबी. आहे हे कर्ण, असा जे कर्ण आपण काढणार आहे की नाही, हे कर्ण काढा म्हणते कर्णाची लांबी. हा कर्ण, ह्याची लांबी किती येते? 5.2 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. लक्षात आलं? हा, अशा रीतीनं दिलेल्या मापाचा चौरस सुद्धा आपल्याला काढता येतो. आणि हे पहा, काहीच काही अवघड नाही. आणि जसं जसं केलं तसं आपण कृती लिहायची आहे, हे उतरून घ्या. आता पुढचं पाहूया. आता बघा तिसरं गणित, बाजू 4 सेंटीमीटर माप कोन के बरोबर 75° असा समभुज चौकोन के एल एम काढा. आता आपण काढूया. आता बघा, बाजू 4 सेंटीमीटर आपण घेऊ. बाजू 4 सेंटीमीटर काय? के एल. आता के कोण किती अंशाचा आहे? 75° कोण आहे. हे बघा, कोण माप के बिंदूवर ठेवून 75° 60, 70, 75° किरण काढला आपण. किरण के आर काढला. किती अंशाचा काढला? हे 75°. आता बघा, समभुज चौकोनामध्ये समोरासमोरचे कोण एकरूप असतात. हा 75°चा तर सुद्धा आता काय एम हा 75°चा. 75, 75, 150 गेले. बघा बघा, कोण के बरोबर 75° म्हणून कोण एम बरोबर 75° का? समूह कोण एक रूप असतात. आता मग आता कोण एल किती होत? म्हणून कोण एल बरोबर बघा, आता बघा कोण एल बरोबर काय? 75° अधिक 75° बरोबर. बघा, कोण एल अधिक कोण इथं काय येणार? एन अधिक कोण एन. कोण एल अधिक कोण एन बरोबर 360 वजा 75 अधिक 75 बरोबर 360° वजा 150° बरोबर किती आलं? 210° हे झाले. दोन्ही समान आहे. कळा? समूह कोण, कोण एल बरोबर कोण एन म्हणून कोण एल बरोबर 210/2 बरोबर 105° व कोण एन बरोबर 105° हे पा आलं. हा एल किती? 105. आता कोण एल 105°चा आपण काढू. हे पा 105 हे 100 5. आता 105°चा किरण कोणता किरण काढला? एल पी किरण. एल पी ह्या किती काढला? 105. आता इतला किरण किती राहणार आहे? इतला किरण 105°. हा 75°चा हा कोण पी को इथे येणारा एम कोण.
आणि इथे येणारा एन कोण किती राहणार आहे 105 आता कसं आता बघू आपण कंपास मध्ये हे 4 सेंटीमीटर समभुज चौकोन जे चारही बाजू समान असतात 4 सेंटीमीटर अंतर घ्या असं या पास 4 आणि वरी छेदा त्या छेदून बिंदूला इथे एम नाव दिलं त्याच अंतराने इथे छेदा याला नाव दिलं या आता जोडून घ्या जोडून घ्या आता बघा हे 4 सेमी हे सुद्धा 4 सेमी हे सुद्धा 4 सेमी हे पाय असं कंस काढला ह्याला नाव दिलं आपण एम इथं आणि इथं नाव दिलं एम अशा हा 105 मग हा किती झाला हा सुद्धा एक समोरासमोरचे कोण समभुज चौकोनात समूह कोण एक रूप असतात हा किती अंशाचा 75 लक्षात आलं अशा रीतीनं तर तयार झाला आता मग आपण लिहू कच्ची आकृती काढ झाली आता कृती लिहू कृती कच्ची आकृती काढली नंबर 2 चौकोनाचा पाया केएल बरोबर 4 सेंटीमीटर घेतला तिसरा बिंदू के पासून 75 अंशाचा किरण काढला किरण कोणता किरण काढला के आर काढला आता चौथा हा 75 इकडे हा पुढे येणारा समोरचा एम बिंदू के 75 असेल तर एम बिंदू सुद्धा 75 दोन्ही म्हणून 150 आणि हे दोन्ही म्हणून किती आहे 210 म्हणून एल बिंदू कितीचा होईल आता एल बिंदू 105 होईल हा बघा किरण काढला आता बिंदू एल पासून 105 अंशाचा किरण एल पी काढला काढला आता पाचवा 4 सेंटीमीटर कंपास मध्ये 4 सेंटीमीटर अंतर घेऊन बिंदू के वरून किरण के आर ला छेदले किरण के आर ला छेदले छेदन बिंदूला काय नाव दिलं छेदन बिंदूला एन हे नाव दिले आता सहावं त्याचप्रमाणे बघा बिंदू के वरून 4 सेंटीमीटर अंतराने बिंदू के नाही बिंदू एल वरून त्याचप्रमाणे बिंदू एल वरून 4 सेंटीमीटर अंतराने किरण एल पी ला छेदले बघा एक पहिल्यांदा किरण के आर ला छेदले आता किरण एल पी ला छेदले छेदन बिंदूला एम हे नाव दिले आता सातवं
मिळालेले बिंदू बिंदू एन व बिंदू एम जोडले किंवा रेख एन एम काढला किंवा असे म्हणायचं किंवा रेख एन एम काढला असं लिहायचं झालं सात आता आठवा झालं आपलं तयार पूर्ण तयार झालं आता साऱ्या बाजू कशाला समान आल्या आठवा दिलेल्या मापाचा समभुज चौकोन के एल एम एन तयार झाला दिलेल्या मापाचा हा समभुज चौकोन तयार झाला आता कस कस केलं आपण कृती पाहिलं आणखी वार बघा हे कृती काय काय केलं कच्ची आकृती काढली चपाती चौकोनाचा पाया के एल चार सेंटीमीटर घेतला के बिंदू पासून 75 अंशाचा किरण के आर काढला पा किरण के आर काढला एल बिंदू पासून 105 अंशाचा किरण एल पी काढला हे किरण 105 अंशाचा कंपास मध्ये 4 सेंटीमीटर अंतर घेऊन के बिंदू वरून किरण के आर ला छेदले छेदन बिंदूला हे एन हे नाव दिले छेदन बिंदूला एन हे नाव दिले त्याचप्रमाणे बिंदू एन वरून 4 सेंटीमीटर अंतराने किरण एल पी ला छेदले आणि छेदन बिंदूला एम हे नाव दिले बिंदू एन व बिंदू एम जोडले दिलेल्या मापाचा चौक समभुज चौकोन के एल एम एन तयार झाला अशा रीतीने तुम्हाला कोणताही समभुज चौकोन काढता येतो उतरून घ्या आणि सराव करा बघा चौथं गणित एका आयताचा कर्ण 26 सेंटीमीटर असून त्याची एक बाजू 24 सेंटीमीटर आहे तर आयताची दुसरी बाजू काढा आता आपण इथं आयात काढू हे पाहिला हे त्याचा कर्ण आलं हे पाहे हे समोरासमोरच्या बाजू समान असतात कर्णामुळे आयताचे दोन समान भाग होतात हे ए बी सी डी हा कोण 90 अंशाचा हा 90 हा 90 हा 90 लक्षात आलं आता बघा आयताचा कर्ण किती आहे कर्ण किती आहे कर्ण किती आहे बघा 26 सेंटीमीटर त्याची एक बाजू ही बाजू किती आहे 24 सेंटीमीटर कळलं आता आपल्याला ही बाजू काढायची आहे दुसरी बाजू कारण ही दोन्ही बाजू समान आहेत हे जेवढी येईल तेवढीच ही राहील ही 24 तर ही 24च राहील हे कर्ण 26च आहे आता बघा आयत ए बी सी डी मध्ये बघा आयत ए बी सी डी मध्ये कर्ण लेंथ ऑफ ए सी कर्ण बरोबर लेंथ ऑफ ए सी बरोबर 26 सेमी व एक बाजू बरोबर लेंथ ऑफ बी सी बी सी बरोबर 24 सेमी झालं आता बघा 24 सेमी आता आयतामध्ये आयताचा प्रत्येक कोण काटकोन 90 अंशाचा असतो म्हणून त्रिकोण बी ए सी त्रिकोण ए बी सी त्रिकोण ए बी सी बरोबर ए बी सी हा काटकोन त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण आता पायथागोरसच्या सिद्धांतानुसार
पायथागोरस्या सिद्धांतानुसार म्हणजे नियमानुसार ला ऑफ पायथागोरस पायथागोरसच्या सिद्धांतानुसार त्या पाय आता काय म्हणून हे काय हे दोन माहित आहे तिसरी म्हणून लेंथ ऑफ ए बी चा वर्ग बरोबर हे काय उंचीचा वर्ग हे पाया उंचीचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग लेंथ ऑफ ए सी चा वर्ग वजा पायाचा वर्ग लेंथ ऑफ बी सी चा वर्ग हे 26 वर्ग वजा 24 वर्ग बरोबर 26 वर्ग बघा 26 वर्ग किती होते सस्कम 36 ला 6 अच्छे 3 4 सग 24 3 27 ला 7 अच्छे 2 2 2 4 9 6 आलं 24 वर्ग 4 चौक 16 ला 6 7 ला 1 बघा 4 चौक 16 1 17 ला 7 7 ला 1 बेदुनी चार अनेक पाच पाचशे शहात्तर आता वजा बाकी करा किती आली 100 आता ए बी चा वर्ग बरोबर 100 म्हणून लेंथ ऑफ ए बी बरोबर वर्ग मुळात 100 बरोबर 10 सेंटीमीटर उत्तर आयताची दुसरी बाजू 10 सेंटीमीटर आहे ही 10 सेंटीमीटर आली ही सुद्धा 10 सेंटीमीटर ही 24 ही 24 लक्षात आलं हा चला उतरून घ्यात आहे आता पाचवं गणित बघा समभुज चौकोन एबीसीडीच्या एका कर्णाची लांबी 16 सेमी व दुसऱ्या कर्णाची लांबी 12 सेमी आहे तर समभुज चौकोनाची बाजू व परिमिती काढा आता आपण इथं समभुज चौकोन काढू हे समभुज चौकोन हे समभुज चौकोन काढला आता याला नाव द्या एक्स वाय झेड पी हे कर्ण हा कर्ण किती आहे मोठा कर्ण 16 सेमी आता दुसरा हा कर्ण हा कर्ण किती आहे हा कर्ण किती आहे 12 सेमी ह्याला नाव दिलं पी एक्स वाय झेड पी ह्या नाव दिलं तर आर झालं नीट बघा सर्व बाजू समान आहे आता एक बाजू काढली की सारी काय म्हणते समूह चौकोनाची बाजू काढा एक बाजू काढली की झालं आणि परिमिती म्हणजे काय 4 × बाजू 1 2 3 4 बाजूची चौपट केलं की परिमिती येते आता बघा चौकोन एक्स वाय झेड पी हा 4 आहे यात कर्ण लेंथ ऑफ वाय पी कर्ण यात एका कर्णाची लांबी बरोबर लेंथ ऑफ वाय पी बरोबर 16 सेमी झालं आता मग लेंथ ऑफ वाय आर काढायचं आपल्याला हे एवढी ह्या पाय हे समान आहेत आणि हे समान आहेत एवढी लेंथ ऑफ वाय आर म्हणून लेंथ ऑफ वाय आर बरोबर बघा ह्याच्या अर्धी 16/2 बरोबर 8 सेमी लेंथ ऑफ वाय आर किती आली 8 सेमी आता दुसरं दुसऱ्या कर्णाची लांबी बरोबर लेंथ ऑफ एक्स झेड बरोबर 12 सेमी
आता म्हणून आता लेंथ ऑफ आर झेड हे पाहिजे. एक हे चार ही त्रिकोण सम आहे, मग या त्रिकोणाकडे लेंथ ऑफ, म्हणून लेंथ ऑफ आर झेड बरोबर हे चार दी 12 गुण 6 सेमी. आता ही किती आली 6 सेमी, ही किती आली 12 सेमी. आता लिहा आपण हे पहा. समभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना म्हणजे परस्परांना एकमेकांना काटकोनात दुभागतात. म्हणून त्रिकोण वाय आर झेड, त्रिकोण वाय आर झेड हा काटकोन त्रिकोण आहे. हे सारे त्रिकोण झेड आर पी काटकोन त्रिकोण, त्रिकोण पी आर एक्स हा काटकोन त्रिकोण, त्रिकोण एक्स आर वाय हा भी काटकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण. आता इथं पायथागोरसच्या सिद्धांतानुसार म्हणून पायथागोरसच्या सिद्धांतानुसार किंवा नियमानुसार सिद्धांतानुसार हे पहा 90 अंशाचा कोन आहे, हा काटकोन त्रिकोण आहे. म्हणून इथं बघा, म्हणून माप कोन वाय आर झेड बरोबर 90 अंश. वाय आर झेड म्हणजे हा कोन 90 अंश. पहा आता 90 अंशाच्या कोणासमोरील हा कर्ण असतो पायथागोरसच्या सिद्धांतानुसार, कर्णाचा वर्ग बघा लेंथ ऑफ वाय झेडचा वर्ग बरोबर लेंथ ऑफ वाय आरचा वर्ग अधिक लेंथ ऑफ आर झेडचा वर्ग. आता बघा वाय आर किती आहे, वाय आर किती आली कुठे आहे बघा, वाय आर 8 सेमी, 8 चा वर्ग अधिक आर झेड किती आहे 6 सेमी, 6 चा वर्ग. 8 64 36 बरोबर 100. वाय झेडचा वर्ग 100, म्हणून लेंथ ऑफ वाय झेड बरोबर वर्गमुळात 100 बरोबर 10 सेमी. बाजू किती आली 10 सेमी आली, म्हणून चौकोनाची परिमिती बरोबर 4 × बाजू बरोबर 4 × 10 बरोबर 24 सेंटीमीटर. आता उत्तर लिहायचं आहे तुम्हाला माहित असत, आता उत्तर लिहायचं आहे. उत्तर पहिला, समभुज चौकोनाची बाजू 10 सेंटीमीटर आहे. दुसरं उत्तर, समभुज चौकोनाची परिमिती 40 सेंटीमीटर आहे. हे दोन उत्तर असं तुम्हाला लिहिता येतात, लक्षात आलं. आता तुम्ही लक्ष द्या परत, ह्या पहा हा आपण आकृती काढली वाय पी 16 सेंटीमीटर म्हणून वाय आर 8 सेंटीमीटर, आर पी 8 सेंटीमीटर, एक्स झेड 12 सेंटीमीटर, हे 12 सेंटीमीटर म्हणून एक्स आर 6 सेंटीमीटर, आर झेड 6 सेंटीमीटर. आता हा कोण, हा कोण काय, कोण वाय आर झेड हा 90 अंशाचा म्हणजे हा काटकोन त्रिकोण झाला. हे काटकोन त्रिकोणाच्या समोरच्या बाजूला कर्ण म्हणतात,
म्हणून कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग, पाय पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग आले दहा. आणि परिमिती म्हणजे ही आली दहा, आली की दहा सेंटीमीटर, ही दहा, ही दहा, ही दहा, चार गुणिले दहा म्हणजे चाळीस सेंटीमीटर. अशा रीतीने बघा हा शंभू चौकोन आहे. एका कर्णाची लांबी, एका कर्णाची लांबी एवढी म्हणून एल आर बरोबर आठ सेमी, दुसऱ्या कर्णाची लांबी एवढी म्हणून लेंथ ऑफ आर बरोबर सहा सेमी. शंभू चौकोनाचे कर्ण एकमेकांना काटकोनात बघतात म्हणून हा काटकोन त्रिकोण आहे म्हणून कुवरियम बरोबर नव्वद अंश. पायथागोरसच्या सिद्धांतानुसार हे पास सोडवायचं आणि परिमिती काढायची. लक्षात आलं ठीक आहे, उठून घ्या, समजून घ्या आणि पुढचं गणित पाहू. आपण गणित बघा, आता सहावं गणित पहा. बाजू आठ सेंटीमीटर असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी काढा. आता हे चौरस आपण काढूया पाहिजे, चौरस हा चौरस, हे चौरसाच्या सर्व बाजू समान, हे पी क्यू आर एस हा चौरस, प्रत्येक कोण नव्वद अंशाचा ह्या चौरस, ह्या चौरसाची बाजू किती आहे, ही बाजू आठ सेंटीमीटर, ही सुद्धा किती आठ सेंटीमीटर, ही सुद्धा किती आठ सेंटीमीटर, आणि ही सुद्धा किती आठ सेंटीमीटर. काय म्हणते मापनाला बघा, बाजू असे चौरसाच्या कर्णाची लांबी काढा. हे पा ह्या कर्णाची, ह्या कर्णाची आपल्याला लांबी काढायची आहे. हे पा ह्या कर्णाची लांबी किती, हा कोणता त्रिकोण तयार झाला मला सांगा, काटकोन त्रिकोण, त्रिकोण पी क्यू आर हा काटकोन त्रिकोण तयार झाला. काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण काढायचा आहे, कर्णाची लांबी म्हणजे काय, कर्णाचा वर्ग म्हणजे पी, बाजू पी आर चा वर्ग बरोबर बाजू क्यू आर चा वर्ग अधिक बाजू क्यू पी चा वर्ग. सोपा आहे, बघा आता चौकोन पी क्यू आर एस हा चौरस आहे. बघा यात बाजू क्यू आर बरोबर, बाजू क्यू आर बरोबर बाजू आर एस बरोबर बाजू एस पी बरोबर बाजू पी क्यू बरोबर आठ सेमी. कोणती बाजू, ही बाजू आठ सेमी, ही बाजू, ही बाजू साडे आठ सेमी. आलं, आता माप कोण क्यू बरोबर नव्वद अंश, त्यामुळे त्रिकोण पी क्यू आर हा काटकोन त्रिकोण आहे, हा काटकोन त्रिकोण आहे. आता बघा हा नव्वद अंशाचा, ह्या कर्णामुळे या कोणाचे दोन समान भाग होतात, हा नव्वद अंशात हा पंचेचाळीस हा पंचेचाळीस होतो, पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद नव्वद त्रिकोणाच्या कोणाची म्हणजे एकशे ऐंशी झालं. म्हणून आता इथं बघा, म्हणून पायथागोरसच्या सिद्धांतानुसार, सिद्धांताप्रमाणे किंवा सिद्धांतानुसार, सिद्धांतानुसार काय हा काटकोन त्रिकोण म्हणून काय आहे बघा, लेंथ ऑफ पी आर, लेंथ ऑफ पी आर चा वर्ग बरोबर लेंथ ऑफ पी क्यू चा वर्ग अधिक लेंथ ऑफ क्यू आर चा वर्ग. आता बघा हे पी आर आपल्याला काढायचं आहे, हे किती आहे, पी क्यू किती आहे, पी क्यू आठ सेमी, सारी एक तेवढीच असते.
आठ चा वर्ग, हे भी आठ चा वर्ग। आटी आटी चौसठ, आटी आटी चौसठ बरोबर किती आले, 128। म्हणून लेंथ ऑफ पी आर बरोबर वर्ग मुळात 128 बरोबर। नीट बघा आता, हे 64 गुणिले 2 झालं बरोबर, 64 चा वर्गमूळ काय 8, वर्गमुळात 2 सेंटीमीटर उत्तर। चौरसाच्या कर्णाची लांबी 128 म्हणजेच 8 वर्गमुळा 2 सेंटीमीटर असते। आता स्वारात चोपान की नियम आहे थोडक्यात काय असेल तर कसा आहे, चौरसाचा कर्ण बरोबर बाजू गुणिले वर्गमुळा 2, बाजू किती 8 गुणिले वर्गमुळा 2 बरोबर 8 वर्गमुळा 2। लई सोप, चौरसाचा कर्ण म्हणजे बाजू, हे कोणती बाजू, वर्गमुळा 2 लक्षात आलं। अशा रीतीने तुम्ही हे उतरून घ्या, समजून घ्या, हा कर्ण किती, हा कर्ण किती आला 8 वर्गमुळा 2, हाही कर्ण तेवढाच येतो 8 वर्गमुळा, कारण चौरसाचे कर्ण सुद्धा एक रूप असतात। आखरी गणित आहे सराव संच 8.2 मध्ये, एका समभुज चौकोनाच्या एका कोणाचे माप 50° आहे तर त्याच्या इतर 3 कोणाची मापे काढा। आता पाहा, आपण एक समभुज चौकोन काढतोय, हे ए बी सी डी हा समभुज चौकोन आहे, यातील सर्व बाजू हे समान आहेत, एक रूप आहे। आता हा कोण, ए कोण किती आहे 50°, मग समोरचा सुद्धा किती असतो हा 50°। आता हा ह्या कोणाचं माप काढायचं आहे, ह्या कोणाचं माप काढायचं आहे, ह्या कोणाचं माप काढायचं आहे, लक्षात आलं। आता बघा, चौकोन ए बी सी डी हा समभुज चौकोन आहे, यात बघा माप कोण बी बरोबर 50°, म्हणून माप कोण डी बरोबर 50°, कारण सम्मुख कोण म्हणजे समोरासमोरचे, कारण सम्मुख कोण एक रूप असतात, कळलं। हा कोण 50°, तर हा कोण किती झाला, कोण डी बरोबर 50°, का सम्मुख कोण एक रूप असतात। आता कोण ए सी आणि कोण डी काढतो, म्हणून माप कोण ए, माप कोण ए बरोबर माप कोण सी बरोबर किती आपल्याला काढायचं आहे, हे कोण आहे की नाही, हे दोन्ही कोण बरोबर आहे, सम्मुख कोण एक का बघायचं, कारण सम्मुख म्हणजे समोरासमोरचे, सम्मुख कोण एक रूप असतात। आता बघा नीट लक्ष द्या, आता माप कोण बी अधिक माप कोण सी अधिक माप कोण डी अधिक माप कोण ए बरोबर 360°, का चौकोनाच्या चारी कोणाच्या मापाची बेरीज 360°, म्हणून माप कोण बी किती आहे 50°, अधिक माप कोण सी, माप कोण डी किती आला समूह 50°, अधिक माप कोण ए बरोबर 360°। आता बघा, म्हणून माप कोण सी अधिक माप कोण ए बघा अधिक 50°, 100 बरोबर 360°, म्हणून हे दोन्ही समान आहेत,
ते दोन्ही समान आता याच्याऐवजी आपण एक घेऊ म्हणून माप कोन ए अधिक माप कोन ए बरोबर बघा 360 अंश वजा 100 अंश बरोबर 260 अंश कारण बघा इथं कारण माप कोन सी बरोबर माप कोन ए बघा माप कोन सी बरोबर माप कोन ए सी आणि ए समान आहे आता म्हणून हे पाहे बघा दोन माप कोन ए हे एक हे एक दोन बरोबर किती आले 260 अंश म्हणून माप कोन ए बरोबर 260 भागिले 2 बरोबर 130 अंश म्हणून माप कोन ए बरोबर माप कोन सी है की नाही बघा माप कोन सी बरोबर 130 अंश उत्तर काय आले उत्तर बघा किती काय आले तीन एकोणीस माप 130 अंश 50 अंश 130 अंश ही बाकी बाकी किंवा इतर इतर तीन कोणांची मापे आहेत ही तीन कोणाची मापे आहेत लक्षात आलं अशा रीतीने तुम्हाला सराव संच 8.2 संपला आणि याच्यानंतर चौकोनाचे तीन प्रकार संपले आणि पुढचे चौकोनाचे आपण तीन प्रकार पुढच्या उपघटकामध्ये पाहूया हे उतरून घ्या समजून घ्या आणि लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास एकच ध्यास विद्यार्थी विकास तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही काय करायचंय लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका त्यामुळे काय होईल अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील